काँग्रेसने मात्र पराभवाबाबत भाजपनं घोडेबाजार केल्याचा आरोप केलाय. नागपूरच्या निवडणुकांमध्ये विशेष करून त्या ठिकाणी ज्या पद्धतीचा घोडेबाजार झाला, स्वतःचे जे वोटर होते त्यांच्या पक्षाचे जे लोकप्रतिनिधी होते, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेचे, त्यांना बाहेर यात्रेवर नेलं. आपल्याच वोटरवर भरोसा नसलेली ही पार्टी आहे आणि त्या पद्धतीचा घोडेबाजार करून ही निवडणूक त्यांना जिंकता आली तर त्यांचं ते आहे. पण खरं तर या पद्धतीचा घोडेबाजार होणं हा लोकशाहीला घातक आहे. नाचता येईना अंगण वाकड. त्यामुळे ओरिसा आसाममध्ये बीजेपी जिंकली की ईव्हीएम मध्ये प्रॉब्लेम, आणि बंगालमध्ये तृणमूल जिंकली की ममता बॅनर्जींचा विजय. तर ही कार्यपद्धती नेहमीच काँग्रेसशी राहिली की आपण करू ते तत्वज्ञान आणि दुसरे करतील ते घोडेवाजा. त्यामुळे तुम्हाला तुमची लाज राखता आली नाही, तुमची मतं सुरक्षित ठेवता आली नाही, त्याचं दोषारोपण घोडेबाजार नावाने करण्याचं काही कारण नाही.